सर, हनुमान जयंती आणि राम जयंती ह्या दंगली घडवण्यासाठी आता होतात की काय असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आणि येत्या काळात राज्यात जातीय दंगली घडतील असाही त्यांनी आरोप केलेला आहे. खरं म्हणजे हे विधान अतिशय आक्षेपार्ह आहे. रामनवमी असेल किंवा हनुमान जयंती असेल, अत्यंत शांततेनं ती साजरी केली जाते. लोकांच्या मनामध्ये प्रभू श्रीरामांच्या प्रती आणि हनुमंतांच्या प्रती प्रचंड श्रद्धा आहे. ती श्रद्धा त्यानिमित्ताने व्यक्त केली जाते आणि त्यामुळे दंगलींकरता अशा प्रकारे रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते असं म्हणणं हा एक प्रकारे समस्त समाजाचा अपमान आहे, रामभक्तांचा अपमान आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य देणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्यासोबत महाराष्ट्रामध्ये भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं काही ठरवलं आहे का की दंगली घडवायच्या, असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर या ठिकाणी उपस्थित होतो. मला असं वाटतं की किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये सेन्सिटिव्हली वागलं पाहिजे आणि सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे. सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही.